छान रे, प्लीज आण ना चहा एक कटिंग. दूध नको नुसतं पाण्यात. नाही. हॅलो हॅलो, थोडं एवढं एवढा एवढं चहा प्लीज आण ना चहा यार, आण ना थोडा एकच, मला पाहिजे मला. Action. Mere sawalon ka jawab do. नमस्कार, मी शिवकुमार डिस्कवरी, जिल्हा एदलाबाद, तालुका फलटण. मी आपलं केळीच्या पानावर या नॉर्मल कार्यक्रमात स्वागत करतो. कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं, चिवताई चिवताई दार उघड, थांब माझ्या बाळाला पाऊट करू दे. आपल्या महाराष्ट्राला पाऊटची पुरातन परंपरा आहे. चहा पिताना, कुत्र्याला यू यू करताना, उखळीत मिरच्या कुटताना. मिरच्या कुटताना? सॉरी सॉरी, उखळीचा. ओ, तही परंपरा कायम राखणाऱ्या एक पाहुण्या आज आपल्याकडे आलेल्या आहेत. ओठांनी बॅले डान्स करू शकणाऱ्या, ऱ्हस्व ते दीर्घ असे सगळे उजांना बोलता येतात अशा, तसंच उत्तम उंच उंच उडाला उगीच या नाटकाच्या निर्मात्या, पाऊट पाऊट मेस्त्री. काय पाऊट मेस्त्री? काय मॅडमला हेडफोन दे, गॉगल काढ आधी. मेस्त्री नाही, पाऊट मेस्त्री. मै हो हो, तुम्ही स्त्री, सॉरी. तर पहिला प्रश्न, पाऊट या कला प्रकाराला सरकार दरबारी आश्रय मिळावा म्हणून तुम्ही खूप प्रयत्नशील असता. सॉरी प्रश्न नाही पण उत्तर द्या. ओके, कसं आहे, कबड्डी, रांगोळी, चमचागोटी, पबजी या सगळ्या कलाप्रकारांकडे आपण खूप गांभीर्याने बघतो, पण पाऊट याच्याविषयी अजून तेवढी जागरूकता आपल्या समाजामध्ये नाही आलेली. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये पण भाग घेतलाय असं? हो, जिमनॅस्टिक्समध्ये. मी पाऊटवर फुगडी घालू शकते. काँग्रॅच. थँक्स. तुमचा प्रवास कसा सुरू झाला? ती खरं तर खूप लाँग स्टोरी आहे. नाही, नका सांगू. ओके, पाऊट कडे कसे वळलं? ऍक्च्युली ती पण खूप लॉंग स्टोरी आहे. पण सगळं लॉंगच आहे का, म्हणजे काही शॉर्ट नाही, छोटस काहीतरी असतं. पाऊट कडे कसे वळलात ते सांगा, शॉर्ट मध्ये सांगा. ओठ वळले. कधी वळले? नवरात्रीत. कसे वळले? उदो उदो म्हणा. उदो उदो. अरे म्हणा ना, उदो उदो म्हणत राहा, म्हणत राहा. उदो 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 असं म्हणत राहा, रिपीट करा. उदो 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 उदो. हा, हे झालं. काय झालं? उदो उदो उदो. ओठ वळले. मॅडम, पाऊट या शब्दाचा खरा अर्थ तुसल्क असा आहे. हो, छान. छान नाही, तुसल्क म्हणजे दुर्मुखलेले असणे किंवा पुरंगटणे. Can you come in Marathi? Alo, alo, alo. Rusne. Oh, is it? Got it.
मग सगळीकडे काय उपटायला पाऊट करत सुटलायत का तुम्ही? चालेल. पाऊटचे प्रकार किती आहेत? खूप आहेत. तीन सांग. पाच सांगते. चार सांगा. आउट अँड आउट पाऊट, डाऊट पाऊट, विदाऊट पाऊट, खाऊट पाऊट, बौट पाऊट. मुख्य म्हणजे काय आहे, या सगळ्यामध्ये आपल्या चेहरेपट्टीचा, विशेषत अपर लिप आणि लोअर लिपचा कस लागतो. कसं काय? बरं, जोक सपाट ना मॅडम. होठो मे ऐसी बात मैं दबा के चली आई, हे गाणं सात वेळेला अष्टमीच्या दिवशी. होठो से छू लो तुम, हे अमावस्येला नऊ वेळा ऐकलं की आपोआप ओठ वळतात. व्हॉट इज द परफेक्ट पाऊट? सगळ्यात आधी हाताची घडी तोंडावर बोट घाला. आता तोंडावरच्या बोटाने अप्पर लिप काटकोनात उचला. काटकोन काटकोन छाटकोन कळत नाही तुम्हाला. हे भरा तोंडात घ्या. हे एक महिना रात्रंदिवस तोंडात ठेवा आणि 1008 वेळेला ओम म्हणा. मी तुम्हाला एक पर्याय सांगू. नको. तर वरचा ओठ काटकोनात दुमडताच खालच्या ओठाच्या आधारावर रेलून ठेवावा. मग दोन्ही ओठ 8 मिनिटं पंख्याखाली सुकवावेत आणि गुलमोहराच्या पाकळीप्रमाणे अलगद खालचा ओठ बाहेर ओढून घ्यावा. मग बोटांना पाणी लावून तांदळाचे मोदक बनवताना देतो तसा निमुळता आकार द्यावा. गार्निशिंगसाठी लाल जर्द लिपस्टिक, बाम्स, ग्लॉसेस यांचा उपयोग करून गरमागरम सर्व्ह करावा सुंदर सुंदर पाऊट. वा मॅडम, मी जर टेस्ट करतोच. बोला ना. काय रॅपिड फायर कडे वळूया. तुम्हाला थंड दुधासोबत काय आवडतं? गरम दूध. काय विचारू? तो हा विचार ना टिळकांचा. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी शेंगा खाल्ल्या नाहीत. मी पण नाहीत. संपलेला आहे रॅपिड फायर. तसलं काय नाही, रॅपिड फायर संपलाय. 300 मिलियन आमचे दर्शक आहेत, त्यांना काहीतरी संदेश द्या. जा द्या लवकर. भर उन्हात घसरगुंडीवर जात जाऊ नका, चांगलं नसतं ते. पाऊट बद्दल बोला. ओके. रोज रात्री उशीर डोकं खुपसून झोपलात तर दुसऱ्या दिवशी ओठांना चांगला आकार मिळतो. आणि ऑक्सिजन मिळतो का? काय मिळत? ठीक आहे, तुम्ही एवढं वेळात वेळ काढून आलात त्याच्याबद्दल. शो झालाय आता. चहाचं बघा ना. चहा द्या ना प्लीज. एवढा एवढा चहा, दूध नको, काय नको, फक्त चहा. बांबू कोणी लावलेत? कोणी लावलेत बांबू?